अनेक वर्षांच्या आपल्या प्रलंबित विविध मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी बुलढाणा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे 66 वर्ष नेतृत्व करणाऱ्या मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटना बेमुदत संपावर गेली आहे. आरटीओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांना प्रशासकीय कामकाजासोबत वाहन चालक मालक एक ग्राहक सेवेचं काम करावं लागतं, त्यामुळे प्रशासकीय कामामध्ये गुंतागुंत निर्माण झाली आहे. या दुहेरी कामाच्या बोजाने कर्मचारी त्रस्त झालेत. तसेच महसूल विभागीय बदल्यांचं धोरण रद्द करण्यात आलेलं नाही, विभागीय परीक्षांमध्ये अनावश्यक बदल करण्यात आले आहेत. आकृतीबंधाची योग्य ती अंमलबजावणी देखील केली जात नाहीये. कर्मचाऱ्यांच्या हिताच्या कळसकर समितीच्या तरतुदीची अंमलबजावणी न करणं, बदल्या बढत्यांमध्ये सेवा ज्येष्ठतेचा विचार न करणं या मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी आता संप पुकारलाय. जोपर्यंत लेखी स्वरूपात मागण्या मान्यात आल्याचं पत्र परिवहन विभागाकडून दिलं जात नाही तोपर्यंत बेमुदत बंद मागे घेतला जाणार नाही असं मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष गजानन तनपुरे यांनी यावेळी सांगितलं आहे. 24/9/24 रोजी आरटीओ कर्मचारी संघटनेने बेमुदत आंदोलन पुकारलेलं आहे. कर्मचाऱ्यांच्या ह्या मागण्या आकृतीबंध, नवीन आकृतीबंध आणि कळसकर समितीची अंमलबजावणी, सेवा परीक्षा रद्द करा आणि ज्या विभागीय बदल्या झालेल्या आहेत त्या बदल्या रद्द करा आणि तात्काळ पदोन्नती देण्यात यावी यासाठी मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटने मुंबई यांच्या नेतृत्वाखाली संप पुकारलेला आहे. तरी जनतेच्या होणाऱ्या त्रासाबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो.